पहिल्यांदा माझ्यासोबत या ठिकाणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा पार पडत असते. दोन दिवस झाली स्पर्धा पार पडते, थरारक अशा कुस्तीचे सगळे सामने पाहायला मिळत आहेत. काय सांगाल, तुमच्या नजरेतून कशी कुस्तीची स्पर्धा पार पडली? खरं म्हणजे मला सांगायला आनंद होतो की पुरंदरच्या लाल मातीचा राजा ही कुस्ती स्पर्धा आदरणीय चंदुकाका जगतापांनी सुरू केली गेली 14 वर्ष अतिशय पारदर्शकपणे, नियमांचं काटेकोरपणे पालन करून आणि खऱ्या अर्थाने पुरंदर हवेलीतल्या सर्वसामान्य कुटुंबातील अतिशय होतकरू तरुणांना या निमित्ताने एक संधी मिळते. आणि निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये पुरंदर हवेलीचा महाराष्ट्र केसरीसुद्धा झाल्याशिवाय आणि हिंद केसरीशिवाय झाल्याशिवाय राहणार नाही आहे. अनिकेतनं आम्ही खूप मनापासून सगळेजण शुभेच्छा देतो आणि आमची निश्चितपणे आशा आहे अनिकेत असतील, साबळे पहलवान असतील, दोघेही पहलवान चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी कुस्तीमध्ये लढतील आणि येणारा महाराष्ट्र केसरी हा किताबसुद्धा आमच्या सगळ्यांना अभिमान वाटेल. अशा प्रकारे पुरंदर हवेलीचा पहलवान हा महाराष्ट्र केसरी झालेला आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे आणि ते पूर्ण करावं हीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनिकेतला आम्ही शुभेच्छा देतो. नक्कीच पुरंदरचा पहलवान जर महाराष्ट्र केसरी झाला प्रत्येक पुरंदरवासियांना त्या ठिकाणी आनंद होणार. आणि काय तुम्ही या ठिकाणी पुरंदर केसरीचा मानकरी ठरलेला आहे, चांदीचे कदम येईल, काय भावना आहेत तुमच्या? माझे चुलते स्वर्गीय बांधव असतात त्या मागडे यांची मनापासून इच्छा होती की मी पुरंदरची गाथा माझ्या खांद्यावर हवी. ते आता त्यांना जाऊन 1.5 वर्ष झाले त्यांची इच्छा बघायला, ते आज नाही त्या ठिकाणी, त्यांची इच्छा आज मी पूर्ण केली. त्यांना नक्कीच या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली असेल माझ्याकडून. आणि माझे आई वडील असतील, माझे गुरुवारी ज्ञानेश्वर मांगडे असतील, माझे बंधू असतील, माझे सर्व कुटुंबातील सहकारी मित्र सहकारी असतील, माझे भाऊ असतील, यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांच्यामुळे आज मी या ठिकाणी पुरंदर केसरीची गाथा घेतलेली आणि यापुढे नक्कीच महाराष्ट्र सरांनी सांगितलं प्रमाणे महाराष्ट्र केसरीची गाथा नक्कीच घेईल. धन्यवाद. आपल्यासोबत या ठिकाणी अनिकेत होते ना, ते कालपासून चालू असलेली स्पर्धा अनेक कुस्त्या या ठिकाणी पार पडलेल्या, अनेक वजनी गटात या स्पर्धा पार पडल्या आणि शेवटची स्पर्धा अनेक वेळ चालली आणि अत्यंत ठराविक अशी कुस्ती स्पर्धा पार पडल्यानंतर या स्पर्धेचा या ठिकाणी समारोप झालेला पाहायला मिळतोय. निलेश जगताप, सासवड. सबस्क्राईब करा महाराष्ट्र वार्ताला, तसेच आपल्या परिसरातील बातम्या सगळ्यात पहिल्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.